गडद अंधार हा अराउंड 26 ते 27 मिनिटं अंडरवॉटर शूट झालेला हा पहिला मराठी सिनेमा आहे. समुद्राखालचं विश्व एक उलगडायचा आम्ही ह्याच्यात प्रयत्न केला. खूप गट्स लागतात अशा म्हणजे काहीतरी नवीन एक्सपेरिमेंट करायला, बिईंग अ डेब्युटंट. अशा प्रकारची फिल्म परत कदाचित नाही. आय डोंट थिंक सो. टाइम झाल्यानंतर मग एक दुसऱ्यांना विचारणं की तुला कसं वाटलं किंवा तुला कसं वाटलं, आणि देन लुकिंग फॉरवर्ड फॉर द नेक्स्ट डाईव्ह, यु नो. ह्या काही गोष्टी होते ते फक्त चॅलेंजिंग होते, पण बाकी सगळे नंतर मग वेन यू आर यूज टू इट, इट वॉज ऑसम. म्हणजे खूप एन्जॉय केला. हाय हॅलो नमस्कार, मी पियुषा, स्वागत आहे आपल्या डिजिटल प्रभातमध्ये. नवा कोरा मराठी चित्रपट येतोय, तो म्हणजेच गडद अंधार. त्याचेच कलाकार आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बातचीत करूयात. दोघांचंही स्वागत आहे डिजिटल प्रभातमध्ये. मोस्ट एनर्जेटिक जय आणि नेहा हे दोघे या कलाकार आहेत या चित्रपटामध्ये. काय सांगशील या चित्रपटातील भूमिकेबद्दल जय? सर्वप्रथम थँक्यू पियुषा टू हॅव अस हियर. आमचा सिनेमा येतो गडद अंधार. तर गडद अंधार हा अराउंड 26 ते 27 मिनटं अंडरवॉटर शूट झालेला हा पहिला मराठी सिनेमा आहे जो आपण तुमच्यासाठी घेऊन येत आहे. प्लस सुपर नॅचरल थ्रिलर आहे, म्हणजे बऱ्याच लोकांना हॉरर हा विषय खूप आवडतो. आय थिंक दिस इज व्हॉट वी आर गेटिंग फॉर द ऑडियन्स. तर खूप मजा केली आहे, खूप मस्ती केली आहे या फिल्ममध्ये, कारण की चार मित्र आहेत जे मस्त मजा करतायत, आणि नंतर मग अशा काहीतरी घटना त्यांच्यासोबत घडतायत जे ज्यांच्यानी त्यांचा लाईफच चेंज होऊन जातं. सो आय थिंक हे सगळं लोकांना बघायला आय थिंक खूप मजा येईल असं मला वाटतं. बिकॉज हा जो सिनेमा आम्ही जेव्हा शूट, म्हणजे माझ्याकडे जेव्हा ही स्टोरी आली, जेव्हा प्रज्ञेशने मला सांगितलं, तर जेव्हा 50% जेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं, जेव्हा नरेट केलं होतं, तेव्हाच मी मनाला सांगितलं होतं की वी आर डुईंग दिस, बिकॉज नवीन प्रयोग होता, नवीनच विषय होता, आणि खूप गट्स लागतात अशा म्हणजे काहीतरी नवीन एक्सपेरिमेंट करायला, बिईंग अ डेब्युटंट. म्हणजे प्रज्ञेश हा डेब्यू त्याचा आहे ॲज अ डिरेक्टर. तर त्यांनी ते केलं आणि आय थिंक एव्हरीथिंग वेंट वेल. आणि हॅट्स ऑफ टू द प्रोड्युसर्स, बिकॉज आय थिंक 8 महिन्यापूर्वी आम्ही शूट करत होतो, आणि आय थिंक 8-9 महिन्यामध्ये सिनेमा बाहेर काढणं किंवा सिनेमा रिलीज करणं, आणि इट्स ऑलमोस्ट देअर. 3 फेब्रुवारी 2023 आमचा सिनेमा येतो आहे, आणि मी एकच सांगेन की भरभरून तुम्ही आम्हाला प्रेम दिलेलं आहे आत्तापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये. तर तसंच प्रेम तुम्ही 3 फेब्रुवारी 2023 म्हणजे आमच्या गडद अंधारला तेवढंच प्रेम द्या आणि सुपर हिट करून टाकला. नेहा, तुझ्या रोलबद्दल काय सांगशील थोडक्यात? खरं तर ह्यांनी एवढं सगळं सांगितलं आहे सिनेमाबद्दल. मी आणखीन ॲड एवढंच करीन की समुद्र हा एक खूप महत्त्वाचं कॅरेक्टर ह्याच्यामध्ये आहे, त्यामुळे समुद्राखालचं विश्व एक उलगडायचा आम्ही ह्याच्यात प्रयत्न केला आहे. माझ्या मते आपण स्कूबा डायव्हर ॲज अ प्रोफेशन अशा प्रकारचे रोल्स खूप बघितले नाही आहेत आत्तापर्यंत, त्यामुळे माझा एक स्कूबा डायव्हर म्हणूनचा रोल माझ्यासाठी महत्त्वाचा होता. आणि कसं आहे, आपल्या सगळ्यांमध्ये एक कोणीतरी असा असतो की जर का अंधार झाला तर बाहेर जाऊन एक व्यक्ती अशी असते की जी बघेल की तो अंधार का झाला आहे, काय कुठे काही पडलं आहे का. मला असं वाटतं की कुठेतरी तो ते कॅरेक्टर माझं आहे या सिनेमात, की मला काहीतरी त्या समुद्राच्या खाली कुतूहल निर्माण होतं आणि मग त्यातून वेगळा प्रवास चालू होतो. सो खूप एक वेगळ्या मानसिक आणि शारीरिक आव्हानं या रोलमुळे मला मिळाली. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर दॅट. नक्कीच. एक महत्त्वाचा प्रश्न, दोघंही स्कूबा डायव्हिंग किती एन्जॉय करता पर्सनली? खूप एन्जॉय करतो, कारण की आय थिंक स्कूबा डायव्हिंग जो कोणी पहिल्यांदा करेल आय थिंक तो डेफिनेटली सेकंड टाइम जाईलच, कारण की आय थिंक शूटिंग करताना म्हणजे वी आर सो लकी की आम्हाला चौघांना एकत्र करायला मिळालं. म्हणजे असं नाही की मी एकटा जाऊन केलं आहे, तर बिईंग म्हणजे एक फ्रेंडशिप अजून ग्रो होते आफ्टर यु नो, एक ट्रस्ट फॅक्टर वाढतो, कारण की आपण जेव्हा स्विम करत असतो खाली तेव्हा आय थिंक जर मी हिला बघितलं तर यु नो आम्ही एक दुसऱ्यांना हे करतो आहे, साइन्स करतो आहे, तर खूप मस्त वाटलं यार. म्हणजे इट वॉज एंटरटेनमेंट प्लस यु नो थ्रिल आणि एव्हरीथिंग. आणि दुसरी गोष्ट, आम्ही टुरिस्ट म्हणून स्कूबा डाईव्ह करत नव्हतो, त्यामुळे आम्हाला 4-5 तास समुद्राखाली थांबायची मुभा होती, त्यामुळे आम्ही खूप वेळ आम्ही जेव्हा डायव्हिंग करून वर यायचो तेव्हा आम्ही स्नॉर्केलिंग करायचो. जोपर्यंत जयचे शॉट्स चालू आहेत तोपर्यंत मी टायर घेऊन समुद्रात बसायचे. सो यु नो दोज थिंग्स वर व्हेरी स्पेशल. असं अशा प्रकारची फिल्म परत कदाचित नाही. कारण पहिली डाईव्ह प्रत्येकाचं काहीतरी काहीतरी चाललं होतं, कानात दडे बसणं असू दे, आणि मग नंतर ते डाईव्ह झाल्यानंतर मग एक दुसऱ्यांना विचारणं की तुला कसं वाटलं किंवा तुला कसं वाटलं, आणि देन लुकिंग फॉरवर्ड फॉर द नेक्स्ट डाईव्ह, यु नो. ह्या काही गोष्टी होते ते फक्त चॅलेंजिंग होते, पण बाकी सगळे नंतर मग वेन यू आर यूज टू इट, इट वॉज ऑसम. म्हणजे खूप एन्जॉय केला. आम्हाला खूप छान माहोल मिळाला. आम्ही मालदीव्समध्ये होतो, त्यामुळे डायव्हिंग झाल्यावर आम्ही रात्री तिथे गप्पा मारत बसायचो आणि यु नो वी डिड अ लॉट ऑफ तिकडच्या लोकांबरोबर हँगआउट करायचो. सो इट वॉज व्हेरी नाईस.
खूपच छान खूप छान अनुभव सांगितला. नक्कीच भरभरून प्रेम मिळेल प्रेक्षकांचं. तुम्हाला या मूवीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.